नमस्कार, मी नंदेश खेडेकर, माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, तर एनडीएच्या अन्य खासदारांनी देखील घेतली मंत्रीपदाची शपथ. विविध क्षेत्रातील मान्यवरांची शपथविधीला उपस्थिती, तर सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, रस्त्याला आले नदीचे स्वरूप. मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उत्तर जिल्हा प्रमुखपदी संजय कदम यांची नियुक्ती. गोव्या दौऱ्यावरून खेड येथे दाखल होतात. संजय कदम यांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून खेड रेल्वे स्टेशन येथे जंगी स्वागत, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संजय कदम यांना शुभेच्छा. पाहूया सविस्तर वृत्त. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपसह एनडीएच्या सुमारे 80 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख देखील उपस्थित होते. याचबरोबर देशभरातील कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांनी देखील या शपथविधीला उपस्थिती लावली आहे. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा, तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरी शहरामध्ये भाजपतर्फे जल्लोष करण्यात आलाय. मारुती मंदिर येथे मंडप उभारून मोठ्या स्क्रीनवरती शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. लाडू देखील वाटप करण्यात आले. नेत्रदीपक फटाक्यांची आताशबाजी देखील करण्यात आली. ढोल ताशांचा गजर देखील करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली व त्यांच्यासोबत विविध मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, फटाक्यांची आताशबाजी केली, तर मारुती मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह हा ओसांडून वाहत होता. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते भाजपचे झेंडे घेऊन नाचत होते. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत
विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, भाजपचे सर्व नगरसेवक तसेच माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, ॲडव्होकेट बाबा पुरुळेकर, ॲडव्होकेट विलास पाटणे, ॲडव्होकेट भाऊ शेट्टे, सचिन वहाळकर, सचिन करमरकर, नंदू चव्हाण, दादा ढेकणे, प्राजक्ता रुमडे, सोनाली आंबेडकर, वर्षा ढेकणे आदींसह शेकडो कार्यकर्ते, रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते. दैनिक सामनाच्या मुखपृष्ठामध्ये दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. संजय कदम हे गोव्या दौऱ्यावरती होते. गोवा दौऱ्यावरून रविवारी खेड रेल्वे स्टेशन येथे आगमन होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व संजय कदम यांचं जंगी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील अनेकांनी संजय कदम यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं कोकणामध्ये शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी करत असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि युवासेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे असतील आणि त्याचबरोबर कोकणचे नेते आणि माजी मंत्री भास्करराव जाधव साहेब, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते अनंतरावजी गीते साहेब, शिवसेना नेते अनिलजी परब साहेब या सगळ्या नेत्यांनी शिवसेना पक्षाचे उत्तर जिल्हा प्रमुख म्हणून माझी त्या ठिकाणी निवड केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि जो विश्वास या ठिकाणी शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवून पुढच्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष संपूर्ण कोकणामध्ये एक नंबर आणण्याचं काम आम्हा सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी होईल. आज माझ्या मतदारसंघातील असंख्य शिवसैनिक, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरी भागातील शिवसैनिक, आज खेड रेल्वे स्टेशनला मी आलो असताना माझ्या जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर ज्या भरणा जिल्हा परिषद गटातून मी जिल्हा परिषद लढलो होतो, ज्या विधानसभा मतदारसंघातून मी दापोलीच्या मी आमदार म्हणून काम केलं होतं आणि त्याच भागाला शिवसेनेनं आज नेतृत्व करण्याची संधी दिली आणि म्हणून खेडमध्ये प्रचंड आनंद सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि तो आनंद आज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 1990 1987 साली मी शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो. नंतरच्या काळामध्ये मी सरपंच होतो. 92 पंचायत समिती होतो. गेले 3 टर्म जिल्हा परिषद होतो आणि त्याच्यानंतर आमदार म्हणून सुद्धा मी ह्या दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि म्हणून संघटनात्मक काम हे मी पहिल्या सुरुवातीपासूनच करतो आहे आणि म्हणून झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पैशाचा आम्ही दाखवून विरोधकांनी नको नको ते प्रकार त्या ठिकाणी केले असतानासुद्धा मतदारांच्यावरती आजही मतदारांचा आजही विश्वास शिवसेनेवरती आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं जे काम केलेलं जे मताधिक्य घेतलं आहे आणि म्हणून मी इथं शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख म्हणून जी माझ्या जबाबदारी दिले या 5 तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा एक नंबर ठेवण्याचं काम निश्चित माझ्याकडनं ते मेहनतीनं होईल. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलंय. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी देखील साचलेलं आहे. परळ भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढत जावं लागतंय. पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं आपल्याला म्हणता येईल. दादरटीटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर पूर्व उपनगरातही जोरदार पाऊस पडलाय. एका ॲम्ब्युलन्सला देखील या साचलेल्या पाण्याचा फटका बसलाय. तसेच काही दुकानात देखील पाणी शिरल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात ओळख असलेला रायगड किल्ला स्वच्छ अभिनय व कचरामुक्त करण्याचा संकल्प रायगड जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला. शिवभक्तांनी प्रत्येक वेळी किल्ले रायगडावरती कार्यक्रम झाला की किल्ला रायगड आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी कंबर कसली असताना 351 शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने महाड तालुक्यातील 7 सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनेही प्लॅस्टिक बॉटल किंवा कचरा गडावरती जाऊ नये, आपले गडकिल्ले आपण कसे स्वच्छ ठेवावेत यासाठी कंबर कसलेली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आणि किल्ले रायगडावरील असलेले 1 टन कचरा 7 सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक मोरे,
प्रशांत मोरे, मनाली मालुसरे, सौरभ म्हस्के, शुभम दाभेकर, सूरज पवार, संकेत पवार, नितीन पराशकर, समीर उतेकर, ओंकार माळी, केतन फुलपगारे, परीक्षित साळुंके, प्रशांत साळुंके तर आदी सदस्यांनी गोळा करून योग्य ठिकाणी पोहोच केल्याने या अभिनव उपक्रमांचा सर्व स्तरातून शिवप्रेमी व शिवभक्तांकडून जोरदार स्वागत आणि कौतुक देखील केलं जात आहे. सात सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित स्वच्छता मोहीम हा तरुणांचा ग्रुप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जे सर्वजण आलेले असतात आणि जो काही प्लास्टिकचा कचरा होतो त्याचा ते गोळा काढण्यासाठी सर्वजण इथं तरुण एकत्र जमलेले आहेत. सात सह्याद्री प्रतिष्ठान नेहमी या कार्यामध्ये अग्रेसर असते, मग ते मडेघाटचं बार उत्सव असो किंवा इतर सर्व ठिकाणी सात सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक मोरे कायम आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन हे काम पुढे करत असतात आणि ही स्वच्छता मोहीम आज नाणेघाटापासून नाणे दरवाजापासून सुरू करून पुढे स्वच्छता करत आम्ही जाणार आहोत. तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबद्दल भाजप व मनसे कार्यकर्ते एकत्र येऊन भरडे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ फटाके वाजवून जल्लोष केला. यावेळी भाजप तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष साईराज पवार, मनसे तालुका सचिव कृष्णा शेलार, मनसे तळेगण विभाग अध्यक्ष बाबाराम पवार, अरुण सोनकर, भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष संजीवनी शेलार, भाजप कार्यकर्ते सुभाष पिंपळकर, भाजप युवा कार्यकर्ता अविनाश भिंगारे, पांडुरंग पवार, मनसे शाखा अध्यक्ष विशाल सागवेकर, बीजेपी कार्यकर्ते सचिन फागे, मनसे कार्यकर्ते प्रकाश मोरे व समस्त कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. आपल्या महायुतीचे विजय पक्षाचे तिसऱ्यांदा यजमान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्याबद्दल आज इथे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी भरडे नाका या ठिकाणी महायुतीचे आणि खास करून जनतेचे आभार आम्ही मानतोय की सन्माननीय देशाचे पंतप्रधान दुसऱ्यांदा जो यजमान पद मिळतोय असे आपले सगळ्यांचे लाडके देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भरडे नाका शिवाजी चौक या ठिकाणी येऊन फटाकड्या लावून त्या जल्लोषात साजरा केला आणि पहिला प्रथम ज्या जनतेचा आम्ही आभार मानतो की ज्या जनतेने आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या प्रति विश्वास ठेवून आज आपण त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवला त्याबद्दल जनतेचे लाख लाख आभार. नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि जनतेने जो आम्हाला कौल दिला आहे तो मी पहिले जनतेचा आभार मानेन, त्यानंतर महायुतीतले मनसेचे कार्यकर्ते असतील, शिंदे गटातील कार्यकर्ते असतील अथवा अजितदादा गटातील कार्यकर्ते असतील त्यांचे देखील मी पुन्हा आभार मानतो. आणि मी जनतेचा ऋणी आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत, तिसऱ्यांदा झालेले आहेत. आणि कोकणामध्ये महाविकास महायुतीचे दोन्ही उमेदवार खासदार म्हणून पुन्हा कोकणासाठी रुजू झालेले आहेत. जनतेने पुन्हा भारतीय जनता पक्षाला कौल दिलेला आहे. एक म्हणजे सुनील तटकरे साहेब हे देखील निवडून आलेले आहेत आणि नारायण राणे साहेब हे देखील चांगल्या उत्तम मताधिक्याने निवडून आलेले आहेत. पुन्हा एकदा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशात पुन्हा भाजप आघाडीची सत्ता आली असून रविवारी सायंकाळी 7 वाजता देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली असून देशाला खंबीर नेतृत्व लाभल्यानं पोलादपूर भारतीय जनता पार्टी व महायुतीतर्फे पोलादपूर येथील महामार्गावरील अश्वारूढ पुतळ्याजवळ फटाक्यांची आताशबाजी करत आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा रचना धुमाळ,
युवा मोर्चाचे महेश निकम, प्रतीक सुर्वे, भाजप पोलादपूरचे तालुका सरचिटणीस पंकज बुटाला, शिवसेनेचे नगरसेवक विनायक दीक्षित, राष्ट्रवादीचे सनी विचारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, शहर उपाध्यक्ष राकेश सलागरे, आदेश गायकवाड आदी यावेळेला उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात 64 खासदारांसह तिसऱ्यांदा शपथ घेतली. याच अनुषंगाने देशभरासह राज्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरात देखील भाजप कार्यकर्त्यांकडून नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याने हा आनंद व्यक्त केला. रायगडचे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप युवा नेते यांच्या शारदा निवासस्थानी तालुक्यातील सर्वात मोठा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर लावण्यात आला होता. हे तालुकावासियांचं खास आकर्षण होते. नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण सोहळा सुरू होताच फटाक्यांची आताशबाजी, फिर एक बार NDA सरकार, नरेंद्रभाई आगे बढो, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी अशा जल्लोषात तसंच एकमेकांना पेढे मिठाई भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य छायाचित्र असलेल्या बॅनरवरती पुष्पवृष्टी व दुग्धाभिषेक करण्यात आला. तसंच यावेळी भाजप युवा नेते निलेश थोरे यांच्यासमवेत भाजप सोशल मीडिया रायगड जिल्हा संयोजक सुशीलकुमार शर्मा, भाजप तालुका अध्यक्ष उमेश साटम, ज्येष्ठ नेते सुरेंद्र साळी व भाजप विविध सेल प्रकोष्ठचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. गेल्या 10 वर्षामध्ये 2014 पासून जेव्हा नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधानपदी बसले त्यानंतर सबका साथ सबका विकास या अनुषंगाने मोदीजींनी समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा आणि त्यांच्यासाठी विकास करण्याचा जो संकल्प केला होता त्या तो पूर्णत्वास आला आणि त्याच्यानंतर मोदीजींनी आपल्या विकसित भारत संकल्प जो राष्ट्रासमोर ठेवला त्यालाच लोकांनी एक्सेप्ट करून त्या ठिकाणी NDA मोदी भाजपच्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या NDA संपूर्ण बहुमत त्या ठिकाणी संपूर्ण देशाने दिलेला आहे. त्याच्यामुळे ही मोदीजींची जी तिसरी कारकीर्द आहे याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर पूर्ण देशवासियांच्या मनात एक आनंदाची लाट असून यापुढे सुद्धा भारताचा एक विकसित राष्ट्र म्हणून निर्माण करण्याचा जो मोदीजींचा संकल्प आहे तो नक्कीच त्या निमित्ताने सर्व मंत्रिमंडळ आणि सन्माननीय प्रधानमंत्री नक्कीच करतील ही आम्हाला खात्री आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर रायगड जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय हेमनगर येथे एकच जल्लोष करण्यात आला व जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व कुसुंबळे ग्रामपंचायत उपसरपंच रसिकताई केणी यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे एकमेकांना भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी विभागातील अनेक कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. बावनव्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नेहमीच उत्सुकतेने सहकार्य करणारे विवेक गर्ग, वैभव नाईक, शांताराम सोनावणे, गणेश भांबूरकर, शिवदास बनकर, विक्रम मोरे, राकेश देवरे, दिनकर पाटील, उमाकांत गायकवाड, सूरज मानकर आणि विक्रम बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्य सादर करताना एक वेगळाच आनंद होतो. पथनाट्य सादर करण्यासाठी परेश म्हात्रे, राकेश म्हात्रे, रविकांत दिघे, गणेश देशमुख, जितेंद्र पाटील, दिलीप पवार, अभिजित सावरकर, वैशाली प्रजापती, सायली कराळे, प्रज्ञा गोळे अशा मातब्बर कलाकार मंडळी यांनी पर्यावरण संतुलित समृद्ध राहण्यासाठी तथा वृक्षतोड आणि पृथ्वी संरक्षण या विषयावरती आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच वाहवा देखील मिळवली. छान संदेश देऊन पथनाट्याची सांगता झाल्यावरती संपूर्ण कंपनीत पर्यावरण दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. त्यामध्ये मोठ्या उत्साहाने कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी सहभागी होऊन मोठमोठ्याने पर्यावरण वाचवण्यासाठी घोषवाक्य तथा घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण कंपनीत फेरी मारल्यानंतर शेवटी अल्पोपहार घेऊन या कार्यक्रमाची सांगता देखील करण्यात आली. रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी पनवेल संचलित अनाथ, आदिवासी, गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वंचित बालकांसाठी चालवलेल्या बालग्राम प्रकल्पातील बालकांना शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, छत्र्या, रेनकोट यासह मासिक धान्य व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित आर्ट्स कॉमर्स कॉलेज पेण येथील प्राध्यापक लक्ष्मण कुमारे सर, साईगावचे रुपेश मोकल, कराटे प्रशिक्षक केवल मोकल, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बालग्राम मित्र राजू पाटील, सतीश मोकल, सचिन पाटील, मानसी पाटील व बालग्राम पालक उपस्थित होते. यावेळी बालग्राममधील बालकांनी
हर गर्लफ्रेंड आहे हे पथनाट्य उपस्थितांसमोर सादर केलं. दरम्यान कोकणकट्टा विलेपार्ले तांडूळ डाळ ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया शाखा महाराष्ट्राच्या अनिता हांडे, वया छत्रा रेनकोट, एकता सामाजिक संस्था कामोठेचे अमोल शितोळे, वया कडधान्य तसंच ग्रामसंवर्धनचे विश्वस्त चारुदत्त पाटील, मासिक धान्य साहित्य व चिल्ड्रन फ्युचर ऑफ इंडिया रायगड शाखा यांनी बालकांसाठी शैक्षणिक साहित्य दान स्वरूपात दिलं होतं. आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.